पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेतल्या सहभागी खेळाडूंशी संवाद साधत दिल्या शुभेच्छा. 84 खेळाडूंचं आतापर्यंतचं सर्वात मोठं पथक सहभागी. देशाला खेळाडूंकडून मोठ्या अपेक्षा, मात्र त्याचं ओझं न बाळगता त्याला आपली प्रेरणा बनवण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 ऑगस्टपासून पोलंड आणि युक्रेनच्या दौऱ्यावर, उच्चस्तरीय बैठकीत होणार सहभागी. केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या कामगिरीचा घेतला आढावा. अर्थसंकल्पातल्या घोषणांवर बँकांनी वेगवान अंमलबजावणी करण्याच्या सूचना. कोलकाता डॉक्टर अत्याचार प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉय याच्या पॉलिग्राफ चाचणीला स्थानिक न्यायालयाची मंजुरी. लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढत जाईल असं सांगून बहिणी लखपती झालेल्या पाहायच्या असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं प्रतिपादन. लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणासाठी आणली असून सरकारनं जात धर्म लक्षात न घेता प्रत्येक समाज घटकासाठी योजना आणल्या. अजित पवार यांचं जनसन्मान यात्रेत प्रतिपादन. आणि बहीण भावाचं नातं अधिक दृढ करणारा रक्षाबंधनाचा सण आज देशभर होतोय साजरा. शालेय विद्यार्थिनींसोबत पंतप्रधानांचं रक्षाबंधन, राज्यात नारळी पौर्णिमेचा उत्साह. नमस्कार, 7 च्या बातमीपत्रात